राज्यात सध्या 10,000 मेट्रिक टन कांदा उपलब्ध आहे. केंद्राने निर्यातबंदी केल्यामुळे ही अडचण निर्माण झाली असून या परिस्थितीचा राज्य सरकार केंद्राकडे अहवाल देणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपुरात दिली आहे. राज्यात कांद्यावरून राजकारण केले जात आहे, मात्र कांद्याचे राजकारण करणाऱ्यांनी आपल्या आघाडी सरकारच्या काळात सुद्धा कांदा उत्पादक अडचणीतच होते हेही लक्षात घ्यावे. मात्र आमचे सरकार शेतकऱ्यांबरोबर आहे, आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असेही न्याय मिळवून देऊ असेही सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. परंतु आता सर्वसाधारणपणे राज्यामध्ये कांदा चाळीमध्ये साठवणूक केलेला कांदा हा 10,00,000 मेट्रिक टनाच्या आसपास आहे. नवीन कांदा याला सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये नवीन कांदा येईल. आणि हे सगळी यावर्षी कांद्याचं घटलेलं उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकारनं निर्यातबंदी या ठिकाणी कांद्यावरती घातलेली आहे. पण या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आम्ही राज्यातली गोळा करून आम्ही या संबंधामध्ये केंद्राकडे तातडीनं राज्य सरकार माहिती देईल, अहवाल पाठवेल. आणि निश्चितपणानं कांदा उत्पादक शेतकऱ्याला शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही या दृष्टीनं राज्य सरकार तातडीनं त्या दृष्टीनं पावलं उचलत आहेत. आणि मला वाटतं की काही लोक कांद्यावरून वेगळ्या पद्धतीनं राजकारण करत आहेत, त्यामुळं मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की आम्ही आपल्या बाजूने आहोत, हे सरकार शेतकऱ्याचं आहे आणि निश्चितपणानं कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल या दृष्टीनं या ठिकाणी निर्णय घेतले जातील.